1962 साली कळंब मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार प्रल्हादराव सोपनराव सरवदे हे विजयी झाले. त्यांना 14,643 एवढी मते मिळाली. 1967 साली कळंब मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार देवदत्तजी मोहिते हे विजयी झाले. त्यांना 23,974 एवढी मते मिळाली. 1972 साली कळंब मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार संग्राम माकणीकर हे विजयी झाले. त्यांना 30,177 एवढी मते मिळाली. 1978 साली कळंब मतदारसंघातून PWP चे उमेदवार कुंडलिकराव घोडके हे विजयी झाले. त्यांना 19,982 एवढी मते मिळाली. 1980 साली कळंब मतदारसंघातून काँग्रेस आयचे उमेदवार विनायकराव भोसले हे विजयी झाले. त्यांना 21,381 एवढी मते मिळाली. 1985 साली कळंब मतदारसंघातून PWP चे उमेदवार कुंडलिकराव घोडके हे विजयी झाले. त्यांना 37,406 एवढी मते मिळाली. 1990 साली कळंब मतदारसंघातून PWP चे उमेदवार कुंडलिकराव घोडके हे विजयी झाले. त्यांना 35,588 एवढी मते मिळाली. 1995 साली कळंब मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार कल्पना नरहिरे या विजयी झाल्या. त्यांना एकूण 58,171 एवढी मते मिळाली. 1999 साली कळंब मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार कल्पना नरहिरे या विजयी झाल्या. त्यांना एकूण 37,826 एवढी मते मिळाली. 2004 साली कळंब मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार दयानंद भीमराव गायकवाड हे विजयी झाले होते. त्यांना 38,255 एवढी मते मिळाली होती.